अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे। स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। ह्या वर्षीची शेवटची संकष्ट चतुर्थी उद्या आहे 30 डिसेंबर 2023 वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी आहे। प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो। प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। जसा श्रावण महिना पवित्र आहे तसाच मार्गशीर्ष महिना तेवढाच महत्त्वाचा आहे। ह्या दिवशी प्रत्येक दिवसाला महत्त्व असतं आणि जेव्हा तुम्ही गणपती बाप्पा विघ्नहर्ता तुम्ही जेव्हा गणपती बाप्पाची सेवा करत असता त्यांची पूजा करत असता मनातल्या इच्छा सगळ्या आपल्या पूर्ण होतातच। आता तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी आहे। नित्य नियमाप्रमाणे आपण गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे पण त्याच्याच बरोबर काही गोष्टी आहेत की तुमच्याही घरात गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक झालाच पाहिजे। काहीही करणं शक्य नसेल ज्यांना काहीच नाही येतं आम्हाला काहीच मंत्रस्तोत्र काहीच नाही। ओम गण गणपतये नमहा ओम गण गण ओम गण गणपतये नमहा ह्या मंत्राचा जप करत कमीत कमी 108 वेळा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे। उद्याच्या दिवशी ही साधी सोपी सेवा केली तरी चालेल। तर ना अभिषेक केल्यानंतर जी मूर्ती आहे ती स्वच्छ फडक्याने आपण क्लीन करायची आहे। स्वच्छ कपड्याने ती आपल्याला स्वच्छ करायची आहे। नंतर ती जागेवर ठेवायची। गणपती बाप्पांना आवडीचे पदार्थ आपल्याला त्यांना अर्पण करायचे असतात। जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। त्याच्याबरोबर येतं किंवा आपण हळद कुंकू अक्षता अर्पण करून जास्वंदाचं फूल अर्पण करायचंय। साधा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालत। हे सगळं झाल्यावर उद्या गणपती अथर्व शीर्षमचं तुम्ही सामूहिक पाठ केले किंवा 11 पाठ केले किंवा एकदा तरी श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायला विसरू नका। 2023 मध्ये आपल्याकडनं काही चूक भूल झाली असेल किंवा काही सेवा करायच्या राहून गेल्या असेल। बऱ्याच वेळा असं होतं ना की बाई शेवटचे दिवस बाकी आहे मला काही ना काही सेवा करायची आहे म्हणून ही वर्षाची शेवटची चतुर्थी आहे आपल्याला गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर मी तुम्हाला आज एक अतिशय सोपा किंवा प्रभावी आणि तेवढा सोपा उपाय सांगणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे एक दुर्वाची बंच घ्यायची। आपण 11 दुर्वा माहिती आहे 3 काड्यांची मिळून एक दुर्वा होते 21 दुर्वा तुम्हाला त्याचा बंच करायचा आहे हातात घ्यायचा आहे। गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि गणपती स्तोत्र म्हणायचं आहे। नारद वाच प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम हे गणपती स्तोत्रम आहे। गणपती स्तोत्रम 11 वेळा म्हणा गणपती अथर्व शीर्षम 1 वेळा म्हणा 1 वेळा म्हणताना फलश्रुती म्हटली नाही तरी चालतं। हे सगळं म्हणून गणपती बाप्पांना त्या दुर्वा अर्पण करायच्या। दुर्वा अर्पण करताना त्याचं देठ आहे ते गणपती बाप्पाकडे आलं पाहिजे। दुर्वा अर्पण करताना गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची। आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे आकांक्षा आहे जे काही कष्ट आहे जे काही त्रास चालू आहे जे काही विघ्न आलेलं आहे आयुष्यात मग ते कुठलं पण असो मग ते शैक्षणिक असो आर्थिक असो कुठलं पण असो त्याच्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आराधना करायची आहे। तुम्हाला सांगते जो नित्य नियमाने गणपती अथर्व शीर्षमचं पठण करत असतो त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा आणि खरं सांगू का कुठलंही विघ्न त्याच्या आयुष्यात येत नाही सगळे कामं त्याचे सुरळीत पार पडतात। पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही म्हणून तुम्ही चतुर्थीला तरी आवर्जून गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायला विसरू नका। खूप जास्त प्रभावी सेवा आहे ती। आता गणपती बाप्पांना आपल्या मनोकामना आपल्या मनातल्या इच्छा काय असेल ते आपलं ज्या काही अडचणी आहेत त्या गणपती बाप्पांना सांगत असतो आणि त्या अर्थात ते बिचारे ते सगळं आपलं ऐकत असतात। तुम्हाला काय करायचं आहे उद्या गुळ घ्यायचं आहे गुळाची लाडू करायचे। गुळाची लाडू म्हणजे त्याच्यात फक्त गुळ असतो। गुळ तुम्ही घरी किसला तरी चालेल किंवा विकत्रीची पावडर आणली तरी चालेल किंवा घरी तो गुळ किसा त्याचे लाडू करा। बारीक बारीक असे तुम्हाला 11 किंवा 21 लाडू करायचे। त्यात काहीच टाकायचं नाही शेंगदाणे टाकू कारण काही नाही ते फक्त 11 किंवा 21 लाडू तुम्ही करा। असे बारीक बारीक लाडू करायचे जसं आपण तिळगुळाला करतो बघा ते लाडू असे बारीक बारीक लाडू करायचे आणि गणपती मंदिर असेल तर अतिशय उत्तम नाही तर घरातल्या गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं। आता प्रत्येक गावात मंदिर असतं म्हणून अशा कोणी कमेंट्स करू नका की आमच्याकडे मंदिर नाही। तर हे सगळे तुम्हाला लाडू घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे मनातली इच्छा सांगायची आणि तिथे तो प्रसाद भरून ठेवायचा आहे। 1-2 लाडू आपण घरी घेऊन या। आता घरात जर 4-5 लोक असतील तर 4-5 लाडू घेऊन या बाकीचे तुम्ही तिथे ठेवा। ज्यांना बाहेर जायला जमत नाही त्यांनी घरात पण ही सेवा तुम्ही करू शकता।
घरात ते लाडू तुम्ही ठेवायचे, प्रार्थना करायची, मनातला इच्छा तुम्ही बोलायच्या, काय असेल ते बोलायच्या, ती प्रार्थना करायची आणि तुम्ही ते लाडू तिथे ठेवायचे. नंतर सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी रात्री खाल्लं तरी चालतं. असं म्हटलं जातं की गणपती बाप्पाला चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गुळाचे लाडू गणपती बाप्पाला अर्पण केले तर मनातला इच्छा पूर्ण होतातच होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की महिन्यातली या वर्षाची शेवटची चतुर्थी आहे. तुम्हाला दर महिन्याला आपण जो उपाय करतो तो तुम्हाला करायचा आहे. छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्या, वाटी घ्या किंवा तुकडा घ्या, त्याच्यावर दोन कापूर जाळायचे आणि आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून गणपती अथर्वशीर्षम म्हणायचा आहे. मुलांना म्हणायला सांगा, जे मुलं लहान आहेत त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही गणपती अथर्वशीर्षम म्हणू शकता किंवा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता. गणपती अथर्वशीर्षम म्हटलं तरी चालेल. या सगळ्या सेवा जेव्हा तुम्ही घरात सुरू करताना तेव्हा मुलांच्या पण ते कानी पडतं आणि मुलांचं पण ते ऐकून ऐकून पाठ होऊन जातं. उद्या जेव्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करणार असाल ते तीर्थ मुलांना आवर्जून पहिलं द्या, हे तेवढंच प्रभावशाली तीर्थ आहे. ह्या सेवा रोज करता येत नाही मला माहिती आहे, पण चतुर्थीच्या दिवशी आवर्जून जा आणि जेवढं जास्त वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करता येईल तेवढं जास्त वेळा करा. नाही शक्य होत तर एक दुर्वाची जुडी अर्पण करताना एकदा तरी गणपती अथर्वशीर्षमचं पठण करा आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करा की आयुष्यातलं जे काही विघ्न आलं आहे, संकट आलं आहे, काही दुःख आलं आहे ते आमचं कमी होण्यास मदत होते. एवढी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता त्याच्याच बरोबर जर मी तुम्हाला गुळाचा उपाय सांगितला त्याच्याच बरोबर तुम्हाला एक महत्त्वाचं करायचं आहे. ज्यांना ही सेवा करायची नाही आहे, फक्त चतुर्थीला मला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे, त्यांनी नक्कीच मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. ह्या खूप प्रभावी मंत्र आहे. नेहमी ही सेवा मी सांगत असते. तुम्ही जर खरंच अडचणीत असाल ना तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करा, तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल. थोडक्यात सेवा सांगते काय करायचं आहे. उद्या गणपती मंदिरात जाताना एक नारळ डाळिंब, डाळिंब मस्त आहे, डाळिंब घेऊन जायचं. नारळ डाळिंब दुर्वा आणि लाल फुलं आणि दक्षिणा हे सगळं तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचं. तिथे प्रार्थना करायची, ज्या काही आर्थिक संकट जे काही त्रास आहे ते सांगायचं. त्याच्यावर त्याच्यानंतर 121 दिवस तुम्हाला ही सेवा करायची. 121 दिवस रोज 120 वेळा, रोज 120 वेळा तुम्हाला मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा जप करायचा आहे. ही सेवा तुम्हाला 121 दिवस करायची आहे. ही सेवा इतकी प्रभावी आहे, ज्या ज्या महिलांनी सेवा केली आहे त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या आहे. कितीतरी बायकांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे. कुठलीही सेवा जेव्हा श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने करताना त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच. तुम्हाला वाटतं की ही सेवा काय आणि ती सेवा काय, अरे तुम्हाला ज्या सेवा सांगतो त्या तुम्ही सेवा सुरुवात तर करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या या प्रभावी सेवा आहे, तुम्हीही कराल. मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. 121 दिवस तुम्हाला मांसाहार खायचा नाही, कुठेही गेल्यावर तुम्ही ती सेवा करू शकता. ब्रह्मचर्य पालन करायचं काही गरज नाही. ही सेवा आहे फक्त मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा साधा सुद्धा जप करायचा, 120 वेळा करायचा आहे. 121 दिवस तुम्हाला ही सेवा करायची. करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.